हे बघ, ब्रेनचे चार लोब्स म्हणजे पार्ट असतात. पहिला फ्रंटल, ज्यामुळे आपल्याला स्मेल कळतो. दुसरा पराइटल, ज्यामुळे आपल्याला टेस्ट कळते. तिसरा ओसिपिटल, ज्यामुळे आपल्याला व्हिज्युअल समजतात. आणि चौथा टेम्परल, ज्यामुळे आपल्याला ऐकायला येतं. ओके, छान समजवलं सर. पण हे सगळं तुला कसं काय येते? कारण माझ्या ब्रेनचे चार लोब्स खूप छान काम करतात. अगं, मी श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा फाउंडेशन कोर्स अटेंड केला होता ना, त्यामध्ये त्यांनी ब्रेन, किडनी, लिव्हर असे सगळे ऑर्गन्स आमच्या हातात देऊन एक्सप्लेन केलं होतं. आणि आता मी तिथे ऍडमिशन पण घेतलंय. तूही घे, नाहीतर नंतर पश्चाताप करत बसशील. आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच निश्चित करा आपला प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. तासगाव पोलिसांनी हस्तगत केला 19 लाख रुपयांचा मुद्देमाल. वेगवेगळ्या ठिकाणी चोरलेल्या 3 महिंद्रा पिकअपसह 6 मोटरसायकली केल्या हस्तगत. एकाला अटक तर एक जण ताब्यात. गणेशोत्सव काळात तासगाव शहरातून चोरीस गेलेल्या मोटरसायकलचा शोध घेत असताना तासगाव पोलिसांना भिलवडी नाका येथे एक संशयित बिगर नंबर प्लेट मोटर चालवत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. याबाबत तासगाव पोलिसांनी गाडीच्या कागदपत्रांची चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरं देऊ लागला. यामुळे ही गाडी चोरीच्या असल्याचा संशय पोलिसांना बळावला. याबाबत त्याला पोलीस स्टेशनला आणून त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याच्याकडे ही गाडी चोरीची असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. कोर्टाकडून आरोपीची पोलीस कस्टडी मागून घेतल्यानंतर अधिक तपास केला असता आरोपीने शिक्रापूर सातारा येथून गाड्या चोरून त्याचा मित्र समीर बादशहाला राहणार मिरज याच्या मध्यस्थीने या सर्व गाड्या तासगाव शहरात विकल्या असून त्याच्याकडून पुढील प्रमाणे गाड्या जप्त केल्या आहेत. ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. शिक्रापूर पोलीस ठाण्याकडील 1 महिंद्रा पिकअप 5 लाख रुपये व 3 मोटरसायकलची किंमत 2,50,000 रुपये. सातारा शहर पोलिसांकडील 2 महिंद्रा पिकअप किंमत 10 लाख रुपये. 1 मोटरसायकल किंमत 50,000 रुपये. तासगाव पोलीस ठाण्याकडील 2 मोटरसायकल किंमत 1 लाख रुपये. शिक्रापूर पोलीस ठाण्यातील 4 गुन्हे, सातारा शहर पोलीस ठाण्यातील 3 गुन्हे व तासगाव पोलीस ठाण्यातील 2 गुन्हे तासगाव पोलिसांनी उघडकीस आणले असून आरोपीकडून 3 महिंद्रा पिकअप व 6 मोटरसायकली असा 19 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल तासगाव पोलिसांनी हस्तगत केला. याचा तपास पोलीस कॉन्स्टेबल अमित परीट करीत आहेत. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन केराम, पोलीस नाईक सागर लवटे, सोमनाथ गुंडे, विलास मोहिते, पोलीस कॉन्स्टेबल समीर आवळे, सतीश खोत, विनोद सप्ते, दत्तात्रय जाधव, प्रशांत सूर्यवंशी, अशोक सूर्यवंशी यांनी भाग घेतला. याबाबत पत्रकारांशी बोलताना उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे काय म्हणतायत पाहूया. आज दिनांक 15/9/2021 रोजी आपल्याला तासगाव पोलीस स्टेशनच्या अंतर्गतच्या 2 मोटरसायकली चोरीला गेलेल्या होत्या. त्या मोटरसायकली च्या संदर्भात गुन्हा उघडकीस आलेला आहे. हा गुन्हा उघडकीस येत असताना त्या सदर आरोपीचं नाव आहे संतोष अशोक उपाध्ये, मंगळाई कॉलनी, शाहूनगर, तालुका सातारा, जिल्हा सातारा या ठिकाणाहून हा आरोपी आपल्याला मिळालेला आहे. आणि या आरोपीकडे अधिक चौकशी केली असता त्याच्याकडून आपल्याला शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असणारे 1 महिंद्रा पिकअप आणि 3 मोटरसायकली, सातारा शहरमध्ये असणाऱ्या 2 पिकअप आणि 1 मोटरसायकल आणि तासगाव शहरातली जी मोटरसायकल चोरी झाली होती या संदर्भात 2 मोटरसायकली याच्यामधून रिकवर झालेल्या आहेत. जवळपास 9 वाहनं आपल्याला रिकवर झालेली आहेत. 19 लाखाचा जवळपास मुद्देमाल या सदर आरोपीकडून रिकवर झालेला आहे. या आरोपीची मोळस अशी होती की तासगाव शहरातली जी मोटरसायकल चोरीला गेली या संदर्भानं अधिक तपास करत असताना तासगाव पोलीस स्टेशनचे इन्चार्ज प्रभारी PI झाडे आणि त्यांची सदरची संपूर्ण टीम यांनी या प्रकरणाचा उलगडा करत असताना मिरज येथील एक नदाप या नावाच्या व्यक्ती हा मध्यस्थी म्हणून काम करत होता आणि सदर चोरीला गेलेल्या मोटरसायकली चोरीचा मुद्देमाल हा विकण्याचं काम तो करत होता. आणि त्या अनुषंगाने तपास करत असताना या मध्यस्थीच्या मार्फतीनं ह्या आरोपीचा आणि सदर 9 वाहनांचा आपल्याला शोध लागलेला आहे. अतिशय चांगली कामगिरी तासगाव पोलीस स्टेशनच्या गुन्हा उघडकीच्या दृष्टिकोनातून झालेली आहे. संकेत पाटील, तासगाव.